मागील वर्षी 31 ऑगस्ट रोजी वरदायिनी उजनी ही 100% भरली होती, मात्र यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरणात केवळ 39% इतका कमी पाणीसाठा झाला असून आता पावसाळ्याचा केवळ एकच महिना उरलाय. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा हा 22 जुलै रोजी मायनसमधून प्लसमध्ये आला होता. भीमा खोऱ्यातील तुफान पावसामुळे वरदायिनी उजनीत पहिल्या 10 दिवसात 52% इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता, मात्र त्यानंतर पुढील 21 दिवसात अवघ्या 10% पाण्याची भर धरणात पडली. पावसानं ओढ दिल्यानं धरणातील पाण्याची आवकही मंदावली. ज्या वेगानं धरणातील पाणीसाठा वाढू लागला होता ते पाहता उजनी ऑगस्ट महिन्यात साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 100% भरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र पावसानं ओढ दिल्यानं धरणात अत्यंत धीम्या गतीनं पाणीसाठा होऊ लागला. याच दरम्यान कॅनॉल आणि बोगदा आदींच्या माध्यमातून पाणी सोडलं जाऊ लागलं, त्यामुळं उजनीतील पाणीसाठा हा साधारणपणे 62% स्थिरावला. दरम्यान मागील वर्षी ऑगस्ट अखेर अर्थात 31 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी उजनी धरण 100% भरलं होतं. यंदा मात्र 31 ऑगस्ट रोजी सुमारे 39% इतका कमी पाणीसाठा धरणात झाला आहे. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता प्राप्त अहवालानुसार उजनीतील पाण्याची पातळी ही 494.920 मीटर इतकी होती, तर उपयुक्त पाणीसाठा हा 925.98 दशलक्ष घनमीटर अर्थात 32.70 TMC इतका होता. उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही 61.03% इतकी आहे. दौंड येथील विसर्ग हा 2223 क्युसेक इतका होता. पावसाळ्याचा आता अवघा एकच महिना शिल्लक आहे. मागील वर्षी पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो होऊन भीमेला पूर येऊन नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यंदा मात्र धरणात अद्याप 61% इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला असल्यानं उजनीत 100% उपयुक्त पाणीसाठा कधी होणार याकडं तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलंय.